नमस्कार मित्रांनो एच जी पी एज्युकेशन हब यूट्यू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे गौरव पवार आमच्या युट्यूब चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी घंटेच्या आयकॉनला जरूर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो आजचा टॉपिक आहे ॲबकस ॲबकसमध्ये पहिला आपला क्वेश्चन आहे ॲबकस म्हणजे काय ॲक्च्युली ऍबकस हे गणने actually, एक गणनेचं म्हणजे कॅल्क्युलेटिंग टूल आहे आणि जे पूर्वापार खूप जुन्या काळापासून प्रचलित आहे ऍबकस ॲक्च्युली एक फ्रेममध्ये असतो फ्रेमसारख्या आकाराचा असतो चौकोन असतो फ्रेमचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा मध्ये किंवा रो मध्ये रोज असतात आणि त्याच्यात मनी असतात त्याला बिड्स म्हणतात ह्या सिंपल असे ऍपकसद्वारे आपण बेरीज वाजबाकीपासून तर मोठमोठ्याले असे गणित आणि सो, सोप्या पद्धतीने सोडू शकतो नि नी, नेहमीच्या पद्धतीने आपण सोडवतो त्या पद्धतीने पेक्षाही अतिशय वेगवान पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ऍबकसद्वारे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन गणित करू शकतो ठीक आहे तर पाहूया ॲबकस कसा असतो साधारणतः ॲबकस हा अशा फ्रेम सारखा असतो एक फ्रेम असते ती लाकडाची असू शकते आता प्लॅस्टिकच्या अॅबकस भेटतात ठीक आहे त्याच्यात असे वायर लावलेले असतात ज्याला रोज रॉड्स किंवा बीम्स म्हटलं जातं आणि ह्या रॉड्समध्ये वरतील्या साईडला प्रत्येक रॉडमध्ये एक एक मणी ज्याला बीड्स म्हणलं जातं आणि खालच्या साईडला प्रत्येक रॉडमध्ये चार चार मणी ज्याला बीड्स म्हणलं जातं ते लावलेले असतात ह्या टूलद्वारे आपल्या निश्चितच याच्या सरावाद्वारे फक्त आपण गणितात हुशारच नाही होत तर शार्प विद्यार्थी दशत असताना जेव्हा विद्यार्थी हा लहानपणापासून शिकतो तर त्याला जाऊन त्याची बुद्धी शार्प होते तो स्मार्ट होत जातो स्कॉलर होत जातो तर जरूर आपल्या मुलांना आपण ऍबकस शिकवला पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर पाहणार आहोत ऍपकसची डिटेल फ्रेमविषयी जी की माहिती प्रत्येक रॉडची माहिती तिचा वापर काय आहे त्याचे फायदे काय अॅपकसचे आज आपण पाहिला फायदा की अॅबकस मुळे मॅथ जातं मुलांना मॅथमध्ये मुला स्कॉलर होतात त्याच्यानंतर आपण याबागतचा छोटासा इतिहास पाहू पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अम्च, आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटेच्या ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद मिळूया पुढच्या भागामध्ये